वेलकम ऑल ऑफ यू इन एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स। दिस इज एसएसटी यूडुपीडिया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री मारुती पांडरे, सहायक शिक्षक समाजशास्त्र विषय। आज आपण समाजशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 4 पाहणार आहोत। प्रकरण क्रमांक 4 चं नाव आहे भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया। या प्रकरणामध्ये आपण एकूण 6 मुद्द्यांची माहिती घेणार आहोत। त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे औद्योगिकरण, दुसरा मुद्दा आहे शहरीकरण, तिसरा मुद्दा आहे आधुनिकीकरण, चौथा मुद्दा आहे जागतिकीकरण, पाचवा मुद्दा आहे डिजिटलायझेशन किंवा त्याला अंकीकृतकरण असं म्हटलं जातं, तर सहावा मुद्दा जो आहे तो आहे सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा प्रभाव। आता सामाजिक परिवर्तन म्हणजे नेमकं काय, तर जे परिवर्तन समाजामध्ये होतं, मग हे परिवर्तन होत असताना त्यासाठी आवश्यक असे काही घटक असतात, मग त्यामध्ये औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, आधुनिकीकरण असेल, जागतिकीकरण असेल किंवा त्या ठिकाणी डिजिटायझेशन असेल, अशा वेगवेगळ्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो। आता त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो आहे औद्योगिकरण। औद्योगिकरणाची सुरुवात जी आहे ती 17व्या आणि 18व्या शतकामध्ये आपल्याला युरोप या खंडामध्ये त्या ठिकाणी झालेली दिसून येते। या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी जे पारंपरिक व्यवसाय होते, उद्योग होते, त्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करण्यात आला आणि त्याची जागा जी आहे ती अवजड अशा यंत्राने त्या ठिकाणी आपल्याला घेतलेली दिसून येते। आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे कारखाने आहेत या कारखान्यांचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं। आता आपण त्या ठिकाणी या औद्योगिकरणाची व्याख्या पाहूया। त्यामध्ये बी कोप्पुस्वामी नावाचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्या ठिकाणी औद्योगिकरणाची व्याख्या सांगितलेली आहे। त्यांच्या मते औद्योगिकरण म्हणजे काय ते पहा। औद्योगिकरण म्हणजे मालाच्या सामूहिक उत्पन्नासाठी वीज आणि वापेसारख्या जैविक शक्तीचा वापर आणि सोपी वाहतूक आणि दळणवळण। बघा औद्योगिकरण म्हणजे काय, तर पूर्वी जे हाताने उद्योगधंदे त्या ठिकाणी उद्योग केले जात होते त्यांच्या जागेवरती वीज आणि वाप अशा वेगवेगळ्या शक्तीचा जो वापर आहे तो वापर त्या ठिकाणी केला जातो, त्याचबरोबर सोपी अशी वाहतूक केली जाते, दळणावळणाच्या सुविधा ज्या आहेत त्यामध्ये बदल केला जातो आणि यालाच त्या ठिकाणी औद्योगिकरण असं म्हटलं जातं, असं कुप्पस्वामी नावाचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांचं मत आहे। आता आपण दुसरे जे समाजशास्त्रज्ञ आहेत फियर चाइल्ड, त्यांनी औद्योगिकरणासंबंधी काय सांगितले ते पहा। त्यांच्या मते औद्योगिकरण म्हणजे औद्योगिकरण ही एक उपयोजित विज्ञानाच्या वापराद्वारे तांत्रिक विकासाची प्रक्रिया आहे जे विद्युत यंत्राच्या वापरासह मोठ्या प्रमाणावरती उत्पन्नाचा विस्तार करते, दोघांसाठी व्यापक बाजारपेठ आहे। आता पहा औद्योगिकरण म्हणजे काय, तर विज्ञान आहे त्या विज्ञानाचा उपयोजित विज्ञान जे आहे त्याचा वापर आपल्याला केलेला दिसून येतो। या ठिकाणी वेगवेगळे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जातो, त्यामुळे उत्पादनाचा विस्तार मोठ्या प्रमाणावरती होता, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठ जी आहे ही बाजारपेठ देखील त्या ठिकाणी उपलब्ध होते। आता आपण औद्योगिकरणाची तिसरी व्याख्या पाहूया। आता या व्याख्येमध्ये काय सांगितले पहा, औद्योगिकरण ही सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे ज्याद्वारे मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक पूर्व औद्योगिक राज्यातून औद्योगिक मध्ये होते। आता औद्योगिकरणामध्ये काय केलं होतं, तर औद्योगिकरणापूर्वीची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बदल केला होतो आणि त्या ठिकाणी औद्योगिकरणात औद्योगिक जे आहे त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांचं रूपांतर जे आहे ते आपल्याला केलेलं दिसून येतं आणि यालाच त्या ठिकाणी औद्योगिकरण असं म्हटलं जातं। त्यानंतर आता आपण औद्योगिकरणाची जी वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांची माहिती घेऊया। त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे उद्योगधंद्याची वाढ। बघा औद्योगिकरणामुळे काय होतं, तर उद्योगधंद्याची वाढ जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी सतत होताना दिसून येते।
17वे शतक असेल किंवा 18वे शतकापासून आपल्याला उद्योगधंदे जे आहेत हे सतत त्या ठिकाणी वाढताना दिसून येतात। कारखान्याची संख्या असेल ती आपल्याला सतत त्या ठिकाणी वाढताना दिसून येते। त्याचबरोबर त्या ठिकाणी जो माल आहे तो माल त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्राच्या माध्यमातून दोरे देखील आपल्याला तयार केलेला दिसून येतो। आता आपण दुसरे वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाहूया। दुसरे जे वैशिष्ट्य आहे ते यांत्रिकीकरण। आपण पाहतो की आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे आणि आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा शेतीच्या कामासाठी तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं जातं। मग पूर्वीची जे बैलांचा वापर केला जातो जात होता त्याऐवजी आता ट्रॅक्टरचा वापर जो आहे तो वापर त्या ठिकाणी केला जातो। शेतीला पाणी देण्याची पद्धत जी आहे त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बदल केलेला दिसून येतो। मग त्या ठिकाणी ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, याचा त्या ठिकाणी आपल्याला वापर जो आहे तो वापर त्या ठिकाणी केला जातो। यामुळे फायदा काय होतो तर यंत्रामुळे कामामध्ये अचूकता त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसून येते। त्याचबरोबर ज्या वस्तू त्या ठिकाणी पूर्वी हाताने बनवत होती त्यापेक्षा यंत्राद्वारे बनवलेल्या वस्तूची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता आपल्याला उत्तम दर्जाची असलेली दिसून येते। थोडक्यात कामगारांची जागा जी आहे ती आपल्याला यंत्राने घेतलेली दिसून येते। पूर्वी 10 लोक जे काम करायचे तेच आता आपल्याला एक यंत्र त्या ठिकाणी करताना दिसून येतं किंवा हजारो लोकांचं काम त्या ठिकाणी एका यंत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं। त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे भांडवल सखोल। बघा औद्योगिकरणासाठी भांडवलाची आवश्यकता असते। जर भांडवल असेल तर त्या ठिकाणी आपण औद्योगिकरणाचा विस्तार जो आहे तो आपण करू शकतो। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात प्रथम त्या ठिकाणी पंचवार्षिक योजना आणल्या। या पंचवार्षिक योजनामध्ये औद्योगिकरणावरती त्या ठिकाणी विशेष असा आपला भर दिलेला दिसून येतो। त्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीन आणल्या, त्या मशीनसाठी आवश्यक असणारे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान त्या ठिकाणी आपल्याला आणलेलं दिसून येतं। या सर्व मशीन ज्या आहेत ते त्या ठिकाणी स्वयंचलित जे आहे ते स्वयंचलित असलेल्या दिसून येतात। आता आपण त्या ठिकाणी औद्योगिकरणाचं जे आहे ते वैशिष्ट्य क्रमांक 4 पाहूया। वैशिष्ट्य क्रमांक 4 जे आहे ते आहे श्रम प्रधान। प्रारंभिक उद्योगांना सर्व स्तरातून विविध कामे पूर्ण करण्यासाठी कुशल आणि अकुशल अशा मनुष्यबळाची आवश्यकता होती। आपण जर यंत्राचा विचार केला तर यंत्र चालवण्यासाठी कुशल कर्मचाऱ्याची आवश्यकता असते। मग त्या ठिकाणी कोणतंही यंत्र असेल, साधे आपल्याला त्या ठिकाणी बाईक चालवायची असेल, फोर व्हीलर चालवायची असेल, ट्रॅक्टर चालवायचा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन चालवायच्या असतील तर त्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते। औद्योगिकरणामध्ये दोन्ही प्रकारचे त्या ठिकाणी कर्मचारी आवश्यक आहेत। कुशल कर्मचारी देखील आवश्यक आहेत, त्याचबरोबर अकुशल कर्मचारी जे आहेत त्यांची देखील त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता जी आहे ती असलेली दिसून येते। मग या ठिकाणी अकुशल कर्मचाऱ्याचा कुशल कर्मचारी करताना त्यासाठी त्यांना प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण त्या ठिकाणी घ्यावं लागतं। मग त्या ठिकाणी आयटीआयच्या माध्यमात असेल किंवा जी विविध त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र जे आहेत त्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्यांच्या कामाचा दर्जा ठरवतो। कुशल कर्मचारी आणि अकुशल कर्मचारी या दोघांचा जर विचार केला तर कुशल कर्मचाऱ्याचे काम जे आहे ते काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे असतं, त्यामध्ये अचूकता असलेली आपल्याला दिसून येते। अकुशल कर्मचाऱ्याचे त्या तुलनेत अचूकता जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कमी असलेली दिसून येते। त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे श्रमाचं विभाजन। आपण जर एखाद्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलं तर श्रमाचं विभाजन आपल्याला त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं। हे विभाजन चार प्रकारच्या स्तरामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं। त्यामध्ये प्रथम स्तर असेल, द्वितीय स्तर असेल, तृतीय स्तर असेल किंवा त्या ठिकाणी चतुर्थ स्तर असेल। यामध्ये प्रथम स्तर हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो कारण प्रथम स्तरामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी निर्णय जे आहेत ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात। प्रथम स्तर जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा देतात, त्या आज्ञाचं पालन जे आहे
ते द्वितीय स्तराकडून केलं जातं, त्यानंतर तृतीय स्तर असतील, चतुर्थ स्तर असतील, यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं। मग ह्या श्रमाची विभागणी जी आहे ती विविध कौशल्याच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येते। मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलायझेशन त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात। कौशल्य प्राप्तीसाठी वेगवेगळे जे प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण त्या ठिकाणी आपल्याला घेतलेलं दिसून येतं आणि त्याद्वारे त्या कामाची विभागणी जी आहे ती त्या ठिकाणी केलेली दिसून येते। प्रथम श्रेणीचे अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी द्वितीय श्रेणीचे, तृतीय श्रेणी किंवा चतुर्थ श्रेणीच्या अधिकाऱ्याकडून उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी काम जे आहे ते काम त्या ठिकाणी करून घेताना दिसून येतात। तोच आपल्याला त्या ठिकाणी कोणतंही प्रशासन असेल या प्रशासनामध्ये देखील त्या ठिकाणी अशा प्रकारचे कामाची जी विभागणी आहे ती विभागणी त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येते आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेतनामध्ये देखील आपल्याला फरक पडलेला दिसून येतो। प्रथम श्रेणीचे अधिकारी असतात त्यांना वेतन जास्त असते, त्या मानाने द्वितीय, तृतीय, चतुर्थ असं त्या ठिकाणी वेतनामध्ये त्या ठिकाणी फरक जो आहे तो फरक त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो। त्याचबरोबर औद्योगिकरणामुळे त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कामगारांच्या चळवळी देखील त्या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसून येतात। या चळवळीद्वारे ते त्या ठिकाणी कामगारांना न्याय जे आहे ते न्याय त्या ठिकाणी मिळवून देताना दिसून येतात। अशा प्रकारे आज आपण त्या ठिकाणी औद्योगिकरण म्हणजे काय त्याची माहिती त्या ठिकाणी पाहिली, त्याचबरोबर औद्योगिकरणाची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांची देखील त्या ठिकाणी माहिती पाहिली। थँक्यू।